धन धान्य दे काली आई धन धान्य दे जोड़ते मनाची नाती आमची माती आमची माणस आमची माती आमची माणसं या आजच्या कार्यक्रमात आम्ही दोन गोष्टी तुम्हाला ज्या अतिशय मुख्य आहेत आणि विशेष करून एक अशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत, एक असा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ज्याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या जनावरासाठी किती चांगल्या तऱ्हेने करता येईल. दुसरा जो विषय तुमच्यापुढे मांडणार आहोत की शेतीमध्ये जर का कल्पकता तुम्ही आणलीत किंवा वेगवेगळं शेत तुम्ही जर पेरायचं किंवा वेगळं गोष्ट जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने लागवडीखाली आणायचं ठरवलं तर किती अभिनव तऱ्हेने चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून एक दुसरे मार्गदर्शक आम्ही इथे बोलवलेत. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला परिचय करून देते, तो म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की विषय एक वेगळा आहे परंतु तो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे या अनुषंगाने आज आम्ही इथे एक शास्त्रज्ञ ते आहेत नावाजलेले, त्यांच्या नावावर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार जमा आहेत असे डॉक्टर ज्ञानेश्वर वाघचौरे आज आपल्यात उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करते आणि जसं मी म्हटलं की त्यांच्याकडून एक अभिनव असा संकल्पना किंवा अभिनव अशी गोष्ट आपल्याला समजणार आहे ती म्हणजे बिन मातीचा शेतीशिवाय चारा. आता तुम्ही निश्चितच तुम्हाला संभ्रम पडला असेल की हे काय आहे बुवा, ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. आणि त्याचबरोबर जसं मी म्हटलं की एक दुसरे एक मार्गदर्शक जे एक प्रयत्नशील शेतकरी आहेत ते आहेत श्री मधुकरराव पानपट्टे. जिल्हा हिंगोली मुक्काम पोस्ट कांडली येथून ते आलेले आहेत आणि त्यांनी करवंदाची लागवड केलेली आहे. ती नेमकं काय आहे हेही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मधुकरराव तुमचंही मी स्वागत करते. सुरुवात करूया वाघचौरे साहेब तुमच्याकडून की हा जो बिन मातीचा शेतीशिवाय चारा म्हणजे नेमकं काय आहे. तर याच्यामध्ये दुष्काळी परिस्थिती सध्या संपूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसून येते आणि मग आता उन्हाळ्यामध्ये पाण्याचं फार मोठं शॉर्टेज राहणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चारा कसा पिकवायचा, कारण आज जर एक एकर क्षेत्राला जर पाणी भरायचं जर म्हटलं तर किमान 2 लाख लिटर पाणी लागतं एका भरणीला आणि उन्हाळ्यामध्ये 8 दिवसातून एक पाळी तरी पाण्याची द्यावी लागते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी हिरवा चारा बनवणं फार मुश्किल होणार. कमी पाण्यामध्ये आपल्याला चारा बनवता येईल का ही एक संकल्पना अनेक दिवसापासून माझ्या मनामध्ये होती आणि मग त्याच्यावरती माझ्या स्वतःच्या जनावरांसाठी 4 जनावरं आहेत माझ्याकडं, गायी आहेत, तर त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था आपल्याला कशी करता येईल म्हणून एक संशोधनात्मक कल्पना सुचली आणि त्याच्यातून हायड्रोपोनिक सिस्टीम जी आहे एक त्याचा मी अभ्यास केला थोडासा. आता जगाच्या पाठीवर ही संकल्पना 500 देशांमध्ये राबवली जाते परंतु त्याच्या जर किमती जर पाहिल्या तर 1.5-2 लाख रुपये किमतीचे जे मॉडेल आहेत तर ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 25-30 किलो शेतकऱ्याला ते परवडण्यासारखं हो. मग याच्यावर आपल्याला लो कॉस्ट काही करता येईल का याचा मी थोडासा अभ्यास केला आणि त्याच्यापासून एक हायड्रोपोनिक सिस्टीम छोटी आपल्या शेतकऱ्याला सहज शक्य होईल किंवा घरी त्याला करता येईल अशा पद्धतीचं मॉडेल तयार केलं आणि त्याच्यापासून चारा निर्मितीचं काम चालू केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मग त्याच्यामध्ये आता चारा निघायला लागला. हो, चारा तर निघतोच आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की तो व्यवस्थित पुरतोही. बरोबर. याविषयी सांगा की एकंदर उत्पादन क्षमता किती आहे. बरोबर. आता आपण जे मशीन बनवलं तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः 500 ते 800 ग्रॅम माकेपासून आपल्याला 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला 5 किलो चारा मिळू शकतो. हा म्हणजे आता आपल्याला 30 किलो चारा त्या मशीन मध्ये जर बनवायचा असला तर दररोज आपल्याला किमान 8 ट्रे 500 ते 800 ग्रॅम मक्याचे जे आहे अंकुरण झालेलं अंकुरण करून घ्यायचं. जसं आपण उसळ वगैरे करतो, हो, पाण्यात भिजवतो,
नंतर मग त्याला मोड आणतो आणि मोड आल्यानंतर मग त्या ट्रेमध्ये टाकले आणि मशीन चारी बाजूने बंद केलं की मग ऑटोमॅटिक त्याच्यामधून जे आहे त्याला ग्रोईंग चालू होतं. जसं दसऱ्याला तुमचे घाटाच्या भोवती ते गहू टाकतात तर त्या पद्धतीने हा मका त्यामध्ये ट्रेमध्ये ठेवला की मुळासह तो 8 दिवसामध्ये 12 इंचापर्यंत 8-10 दिवसामध्ये तो खायला येतो आणि सर्वसाधारणतः 500 ग्रॅम ते 800 ग्रॅम मक्यापासून 5 ते 5.5 किलो मका म्हणजे इथे चारा जो आहे आपल्याला मिळतो चारा मिळतो. जसं आत्ता साहेबांनी सांगितलं की 500 ते 800 ग्रॅम पासून 5 किलो पर्यंत चारा मिळतो जो एक आर्थिक दृष्टीने आणि चांगल्या त्या जनावराच्या वाढी म्हणजे त्याला पोषक जनावराच्या दृष्टीने आहे. तर दुसरी एक गोष्ट जसं तुम्ही म्हणालात की साधारणतः एक आता गाय 10 ते 20 लिटर दूध देणारी आहे तर तिला किती प्रमाणात तो चारा द्यायला हवा आणि याच्याशिवाय तिला मग इतर पोषण द्यायला हवं. बरोबर. आता आपल्याकडे समजा एक 10 लिटर दूध देणारी गाय आहे तर त्या गायीला सर्वसामान्यपणे सकाळी आपण 10 किलो चारा आणि संध्याकाळी 10 किलो चारा असा आपण दिला पाहिजे. म्हणजे एका दिवसाला त्याला 20 किलो चारा दिला तर 10 लिटर दूध देणारी गाय ही किमान 12 लिटरपर्यंत जाऊ शकते आणि ती जे फॅट डिग्री जी आहे आता ज्या वेस्टर्न ज्या आपल्याकडे काव आलेले आहे तर हां जर्सी वगैरे आहेत तर त्यांचं 2.8 ते 3 पर्यंतच डिग्री लागते दुधाची आणि त्याला भाव मिळत नाही. परंतु याच्यामध्ये आपल्याला 3.4 ते 3.8 पर्यंत डिग्री पण लागते. म्हणजे सकस खाद्य दिल्यामुळं त्याच्यामधून दूध पण सकस मिळतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणतीही बाधा झालेली नसते आणि जनावराचं आरोग्य कुपोषण जसं आपण माता बाल संगोपन बघतो तसं ह्या गोमातांचं पण संगोपन जे आहे सक्षमपणे ह्या चाऱ्यापासून होऊ शकतं. खूप छान सांगितलं तुम्ही की गोमातेचं ते सक्षमपणे संगोपन होऊन निश्चितच उत्पादन हे दुधाचं चांगलं सकसच असतं. इथे मधुकरराव मला तुम्हाला विचारायला आवडेल की जसं मगाशी मी ह्यांनी एक संशोधनात्मक दृष्टीनं शेतकऱ्यांना उपयोगी पडणारं असं एक यंत्र निर्माण केलं आहे तसंच शेतकऱ्यांनी एक पारंपरिक पद्धतीच न हाताळता शेतीचा काहीतरी वेगळं जाऊन शेतीची लागवड करावी तर यासंबंधी ही जी करवंदाची लागवड आहे याविषयी सांगा. याविषयी करवंदाच्या शेतीकडं मी वळलो की मी पुसद जवळ एका शेतकऱ्याकडं कुंपणासाठी करवंदाची शेती करत होते कुंपणावर लावली होती. मी ती कुंपणा जी करवंद एक दोन किलो बियाणं आणून ती स्वतः घरी तयार केली आणि ती माझ्या शेतामध्ये लावली. त्याच्यापासून दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी फळं लागल्यानंतर त्याच्यापासून मी स्वतः घरी रोपवाटिका तयार केली आणि सलग 5 एकरवर या करवंदाची 4 वर्षापूर्वी लागवड केली. परंतु मग ही करवंदाची लागवड करताना ती कशा प्रकारे करावी लागते? करवंदाची अभिवृद्धी हे बियापासून केली जाते. त्याची छाट कलम किंवा दुसऱ्या प्रकारे कुठेही प्रयत्न केले तरी होत नाही तर ते बियापासून तयार केली जातात. परिपक्व बिया घेऊन त्या बिया न वाळवता सुप्ता अवस्था त्या बियाला नसते त्यासाठी त्यांना बिया पक्व बिया घेऊन त्या लागलीच रोपवाटिकेमध्ये लावल्या जातात आणि त्याचे 1 आठवड्यानंतर त्या बियाण्याची उगवण होते आणि 1 वर्षभर त्या बियाण्याला पिशवीमध्ये त्याचं संगोपन करून पुढच्या वर्षी जून मध्ये त्याची लागवड केली जाते. अच्छा म्हणजे दर जून मध्ये शक्यतो त्याची हा शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला लावली तर पुढे पाण्याची आवश्यकता पडत नाही आणि पावसाळ्याच्या वातावरणामध्ये रोपांची चांगली वाढ होते निश्चितच. आणि एकंदर पाण्याचं प्रमाण यासाठी किती लागतं? हे काटेरी आणि जंगली वनस्पती असल्यामुळं आणि काटी असल्यामुळं त्याला निसर्गानंच अशी तिची रचना केलेली आहे की त्याला कमी पाण्यामध्ये येणार पीक आहे ते. अरे वा, कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न देणार पीक आहे. पीक आहे. बरं, ही जी करवंद आहेत ती नेहमी बाजारात एरवी खाण्यासाठी उपलब्ध करवंद असतात की काही वेगळ्या प्रकारची? याच्यामध्ये करवंदामध्ये रानटी बऱ्याचशा जाती आहेत. बरं, इगतपुरीकडे किंवा ह्या कोकणामध्ये जी करवंद खायला लागतात ती सुरुवातीपासून गोड करवंद असतात आणि त्याचं उत्पन्न फारच कमी असतं त्यामुळे ती काही शेतीमध्ये परवडण्यासारखी नसतात. पण ही जी आम्ही लावलेली जी करवंदाची गुलाबी जात आहे ही निवड पद्धतीनं तयार केली आणि ह्याचं उत्पन्न एवढं जास्त आहे की एका एकरमध्ये जवळपास 5 टन माल निघतो. 3 ते 4 वर्ष 5 टन म्हणजे 50 क्विंटल की त्याच्यामुळं त्याला बाजारभाव 20 रुपये जरी मिळाला तर 1 लाख रुपयाचं उत्पन्न काही न करता त्याला कुठलंही खत पाणी औषध द्यायची कुठलीही गरज नाही असं जर शेतकऱ्याला मिळालं तर निश्चितच शेतकऱ्याची परिस्थिती केव्हाही सुधारणार आहे.
बरोबर. आणि साधारण कुठल्या पट्ट्यात ह्या शेतीची लागवड करता येईल? या शेतीला कुठल्याही प्रकारची जमीन चालते, काळ्या मातीमध्ये पण येते आणि बरड माळराणा पण येते. त्याच्यामध्ये जमिनीसाठी हे काही चोखंदळ किंवा जमीन अशीच पाहिजे किंवा जमिनीच्या बाबतीत हे पीक खूप. म्हणजे मला इथे असं म्हणावं असं वाटतंय पानपट्टे साहेब की स्वभावना अतिशय गरीब असलेलं हे पीक देताना मात्र इतकं मोठं अर्थार्जन देऊन जात आहे, आर्थिक उत्पन्न. आणि त्याची चव ही आंबट तुरट गोड आणि सगळ्याच प्रकारची रस त्याच्यामध्ये आहेत. जसं आंबट आहे, गोड आहे, तुरट आहे, तिखट आहे. ह्याच्यामध्ये जसं आवळ्यामध्ये पाच प्रकारची रस आहे तशी ह्याच्यामध्ये पण चार प्रकारची रस आहे. एक औषधी म्हणून, औषधी पण म्हणून याचा खूप उपयोग होईल. चिंचेऐवजी चिंच जशी आपण आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये जेवणामध्ये किंवा भाजी करताना वापरतो स्वयंपाकामध्ये, तसंच करवंदाच्या जर आपण करवंदाचा वापर केला तर चिंचेला हा चांगला उत्तम पर्याय ठरू शकतो. ह्याच्यामध्ये चिंचेपासून जी पदार्थ आपण आंबटपणा आणण्यासाठी करतो तेवढा निश्चित उपयोग ह्या करवंदापासून पण होतो. वाघचौरे साहेब, तुमच्याकडे परत मी येते की चवीवर्ण आता माणसाला जशी ही चव एक निसर्गतः त्याला एक सेन्स दिलेला आहे टेस्टचा, तसंच प्राण्यांमध्येही असणार, फक्त ती जनावरं काही सांगू शकत नाही. पण मगाशी तुमच्याशी बोलताना असं आढळलं की मातीशिवाय बिनशेतीचा चारा हा जो तुम्ही उत्पन्न करता तर त्याच्यामागे जनावरांना ती चव आवडते का? हां, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. कारण आता बघा, शुगर जशी माणसाला साखर आवडते तशी शुगरयुक्त जर त्याला चारा दिला जनावरांना तर ते अतिशय गोडीने खातात. आणि या हायड्रोपॉनिक चाऱ्याच्या ज्या मुळ्या आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिनरल्स आहे, त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड आहेत आणि त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. आणि जनावरांसाठी लागणारे हे चारही प्रमुख अन्नद्रव्य जे आहे ह्या चाऱ्यामधून त्याला मिळतात. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं कुपोषण ह्या जनावरांमध्ये होत नाही. सक्षमपणे त्यांची जर त्वचा पाहिली तुम्ही सर्वसाधारणतः मोनोटोनस फूड आपल्याला याला म्हणता येईल. सलग 3 महिने जर आपण हा चारा जनावरांना दिला तर त्याच्या स्किनवरती तुम्हाला वेगळा असा लय आलेली दिसते, चकाकी येते त्याच्यामध्ये आणि एकदम आवडीने मजेने खातात जनावर. अच्छा, म्हणजे कुठलंही मग इतर प्रकारचं त्यांना पोषण मूल्य देण्याचं म्हणजे पशुखाद्य. बरोबर. आता पशुखाद्य जे आहे, पशुखाद्यामध्ये आता जे वापरलं जातं त्याच्यापैकी मका आणि बाकीच्या तुमच्या सरकी पेंड वगैरे हे वापरलं जातं किंवा सोयाबीनची पेंड. बरोबर. तर याच्यामध्ये पूर्ण उष्मांक जे आहे किंवा ऑइल जे आहे ते त्याच्यातून काढून घेतलेले असते आणि स्वतः जो फेकून द्यायचा तर त्याचं व्हॅल्यू ऍडिशन केलं जातं. आणि त्याच्यामधून सुद्धा जनावरांना पाहिजे तेवढं पूरक जे आहे आपल्याला म्हणता येईल त्याला तर ते घेतलं जातं. परंतु त्याच्यामध्ये ते शेतीमध्ये पेस्टिसाईड अनेक प्रकारचे मारलेले असतात आणि त्याचा अर्क राहिलेला शेवटचा तो जनावरांना दिला जातो जो माणसाला खाऊ माणूस खाऊ शकत नाही. म्हणजे चौथा राहिलेला त्यांना एक पशुखाद्य म्हणून सर्रास दिलं जातं. आणि आणि मग त्याच्यामध्ये त्याच्याकडून आपल्याला सकस दुधाची अपेक्षा असते. म्हणजे बघा किती वाईट परिस्थिती. आणि मग ह्या गोष्टीचा विचार केल्यानंतर एक लक्षात येतं की तुम्ही चांगल्या गुणवत्तेचा मका आणा आणि त्याचं ह्या हायड्रोपोनिक सिस्टीम मध्ये त्याचं कल्टिवेशन करा. आणि ते कल्टिवेशन झाल्यानंतर त्याचे कार्बोहायड्रेटची लेवल जर समजा 1 किलो मक्यामधून तुम्हाला जे काही मिळणार आहे तर त्याच्या 5 पट तुम्हाला 8 दिवसामध्ये वाढणार आहे. बरोबर. हे जे तुम्ही प्रमाण सांगताय की त्याला चांगलं दर्जा मिळण्याचं किंवा चांगलं एक अन्न मिळण्याचं पशुखाद्य मिळण्याचं ते या चाऱ्यापासून निश्चितच जास्त आहे. परंतु यामागचा जो खर्च आहे त्याविषयी काय सांगाल? आता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. समजा तुमची एखादी गाय आपण कन्सिडर केली 10 लिटर आपल्याला दूध देते तर 10 लिटर दूध देणाऱ्या गायीला तो शेतकरी सकाळी 2 किलो पेंड खाऊ घालतो आणि संध्याकाळी सुद्धा 2 किलो खुराक पेंडीचा त्याला असतो. बरोबर. म्हणजे जवळजवळ 4 किलो जो खाद्य जे आहे तो त्या गायीला दररोज देत असतो. आता 20 ते 22 रुपये त्याची मार्केटमध्ये आज किंमत आहे. म्हणजे सर्वसाधारणतः 40-45 रुपये एका वेळचे झाले आणि 2 वेळचे जवळजवळ 85 ते 90 रुपये त्याची कॉस्ट झाली. आता 85 ते 90 रुपये दिल्यानंतर ती गाय 10 लिटर दूध देणार. हो. बरोबर. आणि आता हायड्रोपोनिकचा चारा देताना आता हा खर्च जो येतो ना तो 85-90 हा आता बाजूला जाणार आहे. आणि तुमच्या 500 ते 800 ग्रॅम मका जे आहे याच्यापासून तुमचं 5 किलो चारा हा तयार होणार आहे.
म्हणजे सर्वसाधारणतः तुम्हाला 2 किलो पर्यंत मका आपण कन्सिडर केला, त्याचा चारा दीड ते दोन किलो पर्यंत आपण कन्सिडर केला, तर 2 किलो मक्यापासून तुम्हाला 20 किलो चारा मिळणार. अच्छा. आणि 2 किलो मक्याची किंमत ही 24 रुपये होती. म्हणजे मला वाटतं इथे शेतकरी मित्रांनी निश्चित विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काय त्यांना परवडतं. आणि आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की 10 गुंठे जो घास तो पिकवणार आहे शेतामध्ये, तर त्या 10 गुंठ्यासाठी दर आठवड्याला 8 दिवसाला त्याला 50,000 लिटर पाणी लागणार पिकवण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तण येणार आहे, ते तण काढण्यासाठी लेबर खर्च लागणार आहे, दररोज मजूर कापण्यासाठी त्याला लावावं लागणार, मजुरीचा खर्च, त्याच्यानंतर राखण, कारण आता कुठंच नाही म्हटल्यानंतर रात्री जनावर येतात मोकाट ते खाऊन जाणार, म्हणजे ते राखण पण त्याच्यामध्ये आलं, शिवाय लाईट नसते ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेला, त्याच्यामुळं त्या लाईटचं पण त्याला मॅनेजमेंट, रात्री उठून त्याला ते पाणी देणं आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर तो म्हणतो आता या गाईचं उत्पन्न आता इथून पुढे मिळण्याची शाश्वती नाही. आणि म्हणून बघा तुम्ही, एक जानेवारी फेब्रुवारी पासून लोक गाई विकायला सुरुवात करतात आणि जून जुलैमध्ये बैल घ्यायला सुरुवात करतात, आणि नंतर चारा झाला का मग दुभत्या जनावरांचा विचार करतात. म्हणजे हा एकत्रितपणे एका मागोमागे येणाऱ्या समस्येतनं काहीतरी पर्याय शोधायचा, म्हणून मग शेतकरी या निर्णयापर्यंत येऊन पोहोचतात. दुसऱ्याही गोष्ट मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा मला तुम्ही पानपट्टे साहेब सांगा की जसं करवंदाविषयी एक काहीतरी वेगळं अभिनव तुम्ही करताय की जे अजूनपर्यंत तिथे काहीच असं मुरलेलं नाहीये किंवा शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक पोहोचलेलं नाहीये, आणि जसं तुम्ही म्हणता की अतिशय गरीब असं हे पीक आहे जे खूप चांगलं उत्पन्न देऊन चांगला पैसा देतं, म्हणजे आर्थिक स्थिती देतं, तर अशा तऱ्हेने लागवड करताना एक ठराविक अंतर पिकामध्ये असणं फार गरजेचं आहे, किंवा मग कोणत्या प्रकारे त्याची निगा करणं गरजेचं आहे याविषयी सांगा. करवंदाची लागवड 2 प्रकारे करता येईल. एक तर मुख्य पिकाला कुंपण म्हणून देखील ह्याचा उपयोग करता येतो, अजून जैविक कुंपण, जे आपण 1 एकर किंवा 2 एकरला कुंपण करण्यासाठी जे 2-3 लाख रुपये खर्च येतो, त्याऐवजी जर करवंदाची लागवड जर 5 फूट अंतरावर शेताच्या बांधावर किंवा शेताच्या कडेनं केली तरीही त्याचं उत्पन्न आपल्याला निश्चित मिळू शकतं. हे तर एवढंच दुहेरी उत्पन्न मिळू शकतो. तो एक लागवडीचा प्रकार आहे. आणि दुसरा लागवडीचा प्रकार सलग लावणे. सलग ह्याच्या सलग लावल्यानंतर मी जी लागवड केलेली आहे ती सलग केलेली आहे 9 एकर क्षेत्रामध्ये, की त्याचं अंतर 20 फूट बाय 5 फूट, 5 फूट आणि 2 झाडांमधलं अंतर 5 फूट आणि 2 ओळींमधलं अंतर 20 फूट, त्याच्यामध्ये लावल्यानंतर 3 वर्षानंतर झाड उत्पन्न द्यायला सुरुवात होते. आणि 7 वर्षानंतर हे 20 फुटातलं अंतर जवळजवळ एकमेकाला भिडते, हां झाड विस्तार आहे, आणि तोडायला आपल्याला ज्याच्या हार्वेस्टिंग करायला जी जागा लागते ती मोकळी जागा थोडी ठेवावं लागतं. तर तीन वर्षापर्यंत त्याच्यामध्ये जी परंपरागत पिकं आहेत, सोयाबीन आहे, उडीद आहे, मूग आहे, चवळी आहे, हे आंतरपिकं आपल्याला मुख्य उत्पन्न मिळेपर्यंत आपली शेती बंद होत नाही. अच्छा. म्हणजे कुठून तरी उत्पन्न चालू होते, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला मुख्य पीक येईपर्यंत उत्पन्न घेण्यासाठी थांबायची गरज नाही. त्याच्यामुळे हे एक शेतकऱ्याला खूप मोठा फायदा आहे. एकदा झाडाची लागवड झाल्यानंतर साधारण किती वर्षांपर्यंत ह्याचा लाईफ, एकदा झाड लागवण केल्यानंतर हे झुडूप वर्गीय पीक आहे, ह्याला लाईफ नाही, हे 50 वर्ष पण जगू शकते झाड. मी अशी काही कुंपणाची झाडं बघितली की त्यांच्याकडे मी चौकशी केला, ही आमच्या आजोबाने लावलेली झाडं आहेत अशी पण मला त्यांच्याकडून माहिती मिळाली. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी एकदा जर लावली तर आपल्या 2-3 पिढ्यापर्यंत हे काम करू शकतील. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे वळणं हे फारच आवश्यक आहे. परंतु काय, नवीन पिकं घ्यायचं असलं तर शेतकरी आज लवकर तयार होत नाहीत, ती शोकांतिका आहे. ही शोकांतिका असली तरी ती एक आशावाद म्हणून निश्चितच मला वाटतं पानपट्टे साहेबांच्या बोलण्यातनं तुम्हाला हा कुठेतरी आशावाद तुमच्या मनात डोकावतच असेल. जाता जाता पुन्हा एकदा वाघचौरे साहेब तुमच्याकडे येते, आणि हा जो चारा निर्मिती आपण करतो तर एकंदर त्या मशीनची रचना, यंत्राची रचना याविषयी काय सांगाल, आणि त्याची उपलब्धता किंवा ती मांडण्याची तऱ्हा हे सगळं आम्हाला तुमच्याकडनं माहिती करून घ्यायची. आता ह्या मशीनमध्ये जे आहे त्याचे 4 कप्पे याच्यामध्ये असतात. 1.5 फुटावरती याचा 1-1 कप्पा केला जातो, आणि सर्वसाधारणतः 4 फूट बाय 8 फूट अशी मशीनची रचना आहे. 4 फूट रुंद आणि 8 फूट लांब.
हाँ मैं कमी अधिक पण करता है, 4x4 पण करता येईल, 4x8 पण करता येईल, आणि आपल्याला दुप्पट कॅपॅसिटी पाहिजे असेल तर 4x16 पण करता येईल। एक बाजू त्याची फिक्स आहे आणि मग प्रत्येक जो फ्लोर आहे त्याच्या टॉपला आपण स्प्रेअर बसवले, ते स्प्रेअर मिस्ट स्प्रेअर आहे, त्याच्यामुळे ते फॉग तयार करतात, त्याला वॉटरिंग सिस्टीम जी आहे ड्रिप इरिगेशनने आपण सगळी मॅनेजमेंट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा हॉर्स पॉवरची मोटर बसवलेली आणि खाली एकदा स्प्रे केल्यानंतर ते ट्रे मध्ये सगळे ठेवलेले असतात, दररोज 4 ट्रे किंवा 8 ट्रे आपण ठेवले की अशा 8व्या दिवशी परत दुसऱ्या बाजूने काढायचे, म्हणजे एका बाजूने ठेवत चालायचे दुसऱ्या बाजूने काढत चालायचे, 8 ते 10 दिवसाचे झाले की चारा तुमचा 10 ते 12 इंचापर्यंत वाढलेला असतो, मुळं पण त्याची जी आहे सक्षमपणे डेव्हलप झालेली असतात आणि मग हे त्याला रेग्युलर वॉटरिंग व्हावं याच्यासाठी आता बऱ्याच वेळा लाईट नसते, हेच मला विचारायचं होतं, मग याच्यासाठी आपण ऑटो इलेक्ट्रिक किट त्याला बसवलेलं आहे, ते बरोबर 2 तास किंवा 3 तासाचं सेटिंग आहे, 3 तासानंतर 2 ते 3 मिनिटं चालणार, अरे वा, अशी त्याच्यात रचना केलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण पाणी द्यायचे। आता जेव्हा लाईट आहे तेव्हा ही बरोबर स्वयंचलित चालणार आहे मशीन, परंतु लाईट नसताना मग त्याचं चालणं जे आहे मग त्याला ओव्हर हेड टँकची एक व्यवस्था केलेली, जेव्हा लाईट नसेल तेव्हा शेतकऱ्यांनी ओव्हर हेड टँक मधून त्याला पाणी द्यायचं आणि मग मॅन्युअली स्प्रे करायचं किंवा ओव्हर हेड टँक वर ते स्प्रेअर चालतात, तर अशा 2 पद्धतीने त्याचं पाणी। आणि मग शेतकऱ्यांमध्ये कितपत त्याची जागरूकता निर्माण झाली? आता ज्या शेतकऱ्यांनी ते मॉडेल प्रत्यक्ष माझ्या फार्मवरती माझे जे गाई तिथं आहे तिथं येऊन बघितलं तर प्रत्येकाला ते घेण्यामध्ये इंटरेस्ट वाटला किंवा ते करण्यामध्ये इंटरेस्ट वाटला, कारण आता प्रत्येकाचे आहे पैसा आहे परंतु चारा पिकवू शकत नाही शेतामध्ये, कारण लाईट नाही आणि पाणी नाही, ह्या 2 गोष्टी आणि किंमत, म्हणजे आज पेरलेलं उद्या उगवेल का नाही याची शाश्वती आता उन्हाळ्यामध्ये नसते आणि हे सगळं करून शेतकरी कुठेतरी 2 पैसे त्याला स्वस्तात व्हायला पाहिजे, ही पण मानसिकता त्याची असते नाही। आणि म्हणूनच की ही मानसिकता आम्हाला वाटतं वाकचौरे साहेबांनी बरोबर ओळखलेली आहे की शाश्वत परिस्थितीला ऍडजस्ट करून म्हणजे शाश्वत परिस्थितीशी सामावून कसं घेता येईल अधिकाधिक आणि त्यातूनही त्या शेतकऱ्याचं अर्थार्जन किंवा त्या शेतकऱ्याचं उत्पादन हे चांगल्या तऱ्हेने टिकून राहून किंवा त्याची जी काही दुधदुभती जनावरं आहेत त्यांना चांगल्या प्रकारे चारा किंवा जसं आपण पाडळपट्टे साहेबांकडनं ऐकून घेतलं की करवंद लागवडीतनं एक वेगळं काहीतरी अजून अधिक उत्पन्न कसं मिळू शकतं की यामागचा हेतू हाच आहे शेतकरी मित्रांनो की अशा या कार्यक्रमाद्वारे तुमच्यापर्यंत अधिकाधिक अशा अभिनव संकल्पना असलेल्या असं काहीतरी कल्पक योजना असलेल्या माणसांना मार्गदर्शकांना तुमच्या समवेत आणून तुमच्याशी त्यांचं हितगुज घडवून देऊन तुमच्यापर्यंत एक चांगलं ज्ञान त्यांच्यामार्फत आम्ही तुम्हाला पोहोचवत असतो। तुम्ही दोघंही इथे आलात, इतकं चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं, थोड्या वेळात का होईना परंतु खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडनं कळल्या, मुख्यतः ही नेमकी कल्पना काय आहे हे समजून घेतलं, त्याबद्दल तुमचे आभार मानते, धन्यवाद।